नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक सुकामवा आणि डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे तर चला सुरू करूया आणि यामध्ये जे काही मी साहित्य वापरले त्याची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्कीच चेक करा इथे मी घेतलेले आहेत शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम घेतलेले आहेत सत्तर ग्राम मी अक्रोड घेतलेले आहेत शंभर ग्राम मी पिस्ता घेतलेला आहे त्याचसोबत एक किलो खारीक घेतलेली आहे त्याला मी बिया काढून थोडंसं फोडून घेतलं होतं आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर खारीक घेते वेळेस अशा प्रकारची थोडीशी डार्क कलरची जी खारीक असते ती घ्यायची म्हणजे ती चवीला थोडीशी गोडसर असते आणि यामध्येच पिवळसर एक खारीक असते ते ती तुरट असते तर तशी न घेता अशी डार्क कलरची घ्यायची म्हणजे छान लाडूला चव येते त्याचसोबत मी इथे शंभर ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे तर खोबऱ्याचा वापर थोडासा कमी केला आहे कारण खोबऱ्यामुळे काय होतं की लाडूला लवकर वास येतो किंवा खोकला लागायची पण भीती असते त्यामुळे मी अगदी खोबऱ्याचा कमी वापर केलेला आहे खारकेचा वापर जास्त केलेला आहे त्याचसोबत इथं मी चारशे ग्राम साखर जी आहे त्याला मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे पिठी साखर बनवून घेतली आहे आणि ही लागेल तशी वापरणार आहे इतकी पूर्ण लागणार नाही आहे कारण आपण खारीक जास्त वापरले खारीक मुळत गोड असते त्यामुळे साखर लागेल तशी मी घेणार आहे दोन टेबलस्पून मी इथं घेतलेली आहे खसखस आणि त्याचसोबत शंभर ग्राम मी इथं घेतलेलं आहे डिंक तर इथं तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे डिंक आहे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळेल तर मी एवढ्या साहित्याचा वापर करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही वेलची पावडर जायफळ पावडर वापरू शकता किंवा तुम्ही यामध्ये मनुकासुद्धा वापरू शकता आणि इथं मी घेतलेलं आहे साजूक तूप तर हे घरगुती साजूक तूप आहे हे कसं बनवायचं त्याचं व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर मी शेअर केलेलं आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेक करा तर सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये आपलं खोबरं आहे ते मी भाजून घेणार आहे तर सुक खोबऱ्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे हे कोरडं भाजून आहे आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे त्याची चवही चांगली येते आणि लाडू लवकर खराब होत नाहीत तर आपल्याला मीडियम गॅसवरच हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा हलकासा कलर बदललाय हलकासा सोनेरी गुलाबी कलर याला आलाय तर आता हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि सेम कढाईमध्ये मी घातलेली आहे खसखस तर खसखस ही भाजते वेळेस आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे खसखसही कोरडी भाजून घेणार आहे आणि तीही वेगळी काढून घेते तर खसखस आपली -खस भाजली गेली आहे तुम्ही बघू शकता हलकासा याचा कलर बदलला आहे तर ती पण मी काढून घेतली आहे आणि सेम कढाईमध्ये मी आता घालणार आहे तूप तर आता आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत तर तीन ते चार चमचे तूप घातले तर त्यामध्ये सगळ्यात पहिले मी काजू घातलेत आणि काजू आपण चांगले तळून घेऊया काजू लवकर तळतात सर्व साहित्य मी एक करून -एक भाजणार आहे म्हणजे प्रत्येकाची भाजण्याची आणि तळण्याची जी वेळ असते ती थोडीशी कमी जास्त असू शकते त्यामुळे आपण एक एक करूनच भाजून घ्यायचं आहे तुपावर तर इथं काजू छान तळून घेतलेत मी तुपावर आता ते काढून घेतलेत आणि सेम तुपामध्ये आपण बदाम घालूया आणि बदामालाही छान तळून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकताय बदामही आपले तळले गेलेले आहेत हलके हलके ते फुटायला लागतात तर ते पण मी काढून घेणार आहे आणि याच कढाईमध्ये आपण घालूया पिस्ता आणि अक्रोड ते दोन्ही मी एकत्रच घातलेत आणि त्यांना पण छान तळून घ्यायचं आहे अक्रोडचा वापर तुम्ही अजून थोडासा जास्त करू शकता आणि कोणतंही साहित्य कमी जास्त जरी झालं तरी काहीच चवीमध्ये फरक पडत नाही तुमच्या मुलांना जे जास्त आवडतं तुम्ही ते वापरू शकता में ता तर हे दोन्ही सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता कढाईमध्ये परत थोडस तूप घालून घेऊया कारण आपल्याला आता डिंक तळून घ्यायचंय तर याच कढाईमध्ये मी परत तूप घालून घेणार आहे आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण डिंक घालून घेऊया तर पूर्ण डिंक मी एकदम घातलेलं नाही आहे दोन बॅचमध्ये मी डिंक तळणार आहे आणि डिंक तळते वेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी ठेवायची आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हा तळवून घ्यायचा आहे जसं तसं फुलेल तो तस तसतसा आपण ह्याला छान हलवून घ्यायचं आहे डिंक जर आतून कच्चा राहिला तर लाडू खाते वेळेस ते दाताला चिकटतात त्यामुळे व्यवस्थित छान फुलवून घ्यायचं मध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे म्हणूनच गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम करूनच आपण हा तळून घेतलाय तर इथं आपला डिंक चांगला फुललेला आहे तो मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि बाकीचा जो आपला डिंक आहे तो पण तळून घेऊया तर बाकी सा ही डिंक मी कढाईमध्ये घालून घेतलाय आणि त्यालाही छान फुलवून घेतले तर तो पण मी आता काढून घेते तर पूर्ण डिंक आपला तळून झाला आहे आता याच कढाईमध्ये आपण जी खारीक पावडर करून घेतली होती ती घालून घेतली आहे जे कढाईमध्ये तूप होतं त्यावर आता मी ही खारीक पावडर थोडीशी भाजून घेणार आहे यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि खारकेची मस्त चव येते तर इथं थोडासा खोबऱ्याचा तुकडा पडला होता तो मी काढून घेतला आहे या आणि यामध्ये अजून थोडंसं तूप घालणार आहे कारण थोडंसं तूप मला कमी वाटतंय तर मी इथं तूप घालणार आहे तर एवढे लाडू करण्यासाठी मला टोटल अडीचशे ग्राम ते तीनशे ग्राम तूप लागलेलं ला आहे आणि हे लाडूचं वजन म्हणाल तर दोन किलोचे हे लाडू बनवून तयार होतात कारण खारीकच का आपली एक किलो आहे आणि बाकीचं सर्व साहित्य मिळून एक किलो होतं तर दोन किलोचे हे लाडू आहेत तर इथं तुम्ही बघू शकताय खारीका पण तुपावर चांगली भाजून घेतलेली आहे मस्त याचं टेक्शर आलेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया तर इथं मी साखर बारीक केलेलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले खसखस घातली आहे आणि खसखस मी बारीक करून घेतली तर खसखस सुरुवातीला घातल्यामुळे ती छान बारीक होते आणि जर तुम्ही ड्रायफ्रूट्ससोबत घातलं तर खसखस बिलकुलच बारीक होत नाही ती ड्रायफ्रुट्सचे जे तुप असतं त्यामध्ये अशीच फिरत राहते त्यामुळे आपण खसखस पहिले बारीक करून ड्रायफ्रूट्स घातले आणि त्यानंतर सगळं मी डिंक यामध्ये घालून घेतलं आहे आता हे है। मिक्सरला बारीक केल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय अगदी पातळ झाले कारण आपण डिंक घातला होता डिंक छान फुलल्यानंतर बरंच तूप त्याला अब्झॉर्ब झालं आणि या हे आपल्या मस्त तेल सुटलं असेल तर त्यामुळे आपलं हे बॅटर बघू शकतंय एकदम पातळ झालं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुकं खोबरं पण घालून घेते आणि त्यालाही बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर सुकं खूप सुद्धा थोडंसं क्रश करून घालू शकता पण बारीक केल्यामुळे लाडू एकचम एकदम एकजीव होतात तर मला तसेच हवेत म्हणून मी हे सर्व मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं आहे तुम्ही ड्रायफ्रूट्सचे तुकडेसुद्धा करून वापरू शकता तर आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर याला मिक्स करून घेणार आहे मी आता हे हलकंसं गरम आहे तर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत जर गरम तुम्ही साखर घातली लाडू थोडीशी चिवट होतात तर आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं मी याला साईडला ठेवलं होतं आणि थंड झाल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे साखर तर आता अर्धी साखर मी इथं घालणार आहे आणि अर्धीनंतर बघून टेस्ट मग घालणार आहे तर आता मी हे हाताने मिक्स करते म्हणजे एकजीव होतं व्यवस्थित तुम्ही चमच्याने केलं तर तितकं लवकर व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे हाताने अगदी सोपं पडतं तर इथं मी अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि याची टेस्ट जी आहे ती एकदम बरोबर आहे त्यामुळे मला साखर दुसरी लागणार नाही आहे इतकीच साखर मला पुरेशी झाली म्हणजे जी अर्धी साखर आहे ती मी कशात तरी भरून ठेवेन दुसऱ्या रेसिपीसाठी किंवा दुसऱ्या कशासाठी आणि इथं तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं थोडंसं मला कोरडं वाटते तर त्यामध्ये मी परत थोडंसं तूप घातलं दोन तीन चमचे आणि याला मिक्स करून घेणार आहे तूप चांगलं पातळ करून घ्यायचं आणि नंतरच लाडूमध्ये घालायचं तर आता हे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मस्त बॅट मिश्रण झालेलं आहे याचे तुम्ही लाडू बनवू शकता आणि जरी तुम्हाला वाटलं की हे थोडंसं कोरडं आहे तर परत थोडंसं तूप तुम्ही घालू शकता आता बरेच जण विचारतात की तुम्ही यामध्ये आम्ही यामध्ये डालडा किंवा तेल वापरू शकतो का तर तेल बिलकुल वापरू नका तुम्ही डालडा म्हणजे जे वनस्पती तूप असतं ते वापरू शकता पण मी सजेस्ट करेन की साजूक तुपाचा वापर करावा कारण आपण एकदम पौष्टिक असे लाडू बनवत आहोत तर चांगल्याच गोष्टींचा वापर करायला हवा म्हणून मी तुपाचाच वापर केलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता लाडू किती मस्त आपला बनवून तयार झाला आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू पण करून घेऊया अगदी मीडियम साईजचे लाडू मी वळते जास्त मोठेही नाही आहेत आणि जास्त छोटेही नाही आहेत थंडीच्या दिवसामध्ये एक ग्लास दूध आणि हे अशा प्रकारे एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तर पोटभरीचं होतं आणि अतिशय पौष्टिक असतं रोगप्रतिकार क्षमता वाढवतं आणि त्याचसोबत मुलांना नक्की आवडेल असेच आहेत हे लाडू तर हे सर्व लाडू मी आता बनवून घेते तुम्ही बघू शकताय छान लाडू बनले जात आहेत एका एक हाताने सुद्धा लाडू वळता येतो आहे इतकं छान आपलं मिश्रण झालं आहे तर सर्व लाडू मी इथं करून घेतलेले आहेत आणि टोटल मिश्रणाचे माझे बेचाळीस लाडू झालेले आहेत तर नक्की ट्राय करा तुम्हाला बघूनच लक्षात येईल की लाडू आपले किती अप्रतिम झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईन तर पहा किती सुंदर आपले लाडू झालेले आहेत मस्त टेक्स्चर आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे तितकेच पौष्टिकही आहेत आणि हे लाडू एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवले महिना दीड महिना बिलकुल खराब होत नाहीत रोज सकाळी एक ग्लास दूध आणि एक लाडू जरी खाल्ला तर पुरेसं होतं नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन सोबत धन्यवाद